नमस्कार मित्रांनो, चाललो आता आपण सोलापूरला मॅच खेळायला. आज उद्या परवा तीन दिवस आहे, आपण दुसऱ्या दिवशी चाललोय. दोन वर्षाच्या कालावधीनंतर ना आपण सोलापूरला चाललोय. आपले इथले मुलं आहेत, दोन टीम आहेत आपले, अर्धे इथं आहेत, अर्धे डायरेक्ट पुन्हा ठिशनला येणार आहेत. काय बोलशील मास्टर, 2023 पहिलाच दौर आमचा सोलापूर. सगळ्यांकडनं अपेक्षा आहे, सगळ्यांनी चांगलं खेळलं पाहिजे, सगळ्यांनी जीव लावला पाहिजे. प्रत्येक खास करून एक आमच्या आणि पुण्यातला एक आयकॉन प्लेअर आहे आणि आमच्या टीम मधला एक सूरज वाघमारे, खूप अपेक्षा आहे तुझ्याकडनं. तसेच दोघे तिघे आहेत आणि चांगले, त्यांच्याकडनं खूप खूप अपेक्षा आहे. हा दौरा असाच गोड व्हायला पाहिजे. नाही मजा येणार आहे. दोन वर्षानंतर ना आता चाललोय, तिसरं वर्ष आहे. दोन वर्ष कोरोनामध्ये गेले. जुबेर भेटला आपला हाप्पीचा स्टार जुबेर आणि कोण उमेर. आपले ना लय मुलं येणार नव्हते, येणारच नव्हते. त्यातला ह्यो एक बघा तो भैया दाखवतो, येणार नव्हता ह्यो भैया. कसं काय आलंय काय माहिती. भैया कशी काय सुट्टी झाली तुला? आत्ताच माझ्या सुपरवायझरने मला सुट्टी दिली कन्फर्म 2 दिवसासाठी. लय मजा येणार रे. बालाजीचा ब्लॉग झालाय ना, त्यापेक्षा भारी ब्लॉग हा होणार आहे. आणि शेवटपर्यंत पोर सगळे आवरत होते आणि माझं 5 मिनिटांमध्ये मी बॅग भरली आणि लगेच निघलो. बघा याला म्हणतात क्रिकेटचा वेळ, नशा, प्रेम हे क्रिकेट साठी सगळं. आणि आपल्या सोबत सचिन पाटील लेजंड प्लेअर, अनुज कांबळे राष्ट्रीय खेळाडू. लय महत्वाची बातमी आहे. काय बंदे कळालं का तुम्हाला? कळालं नसेल तर पोगो बघा, जे कळालं त्यांना माहिती. तू समजा नाही, तू समजा नाही. दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या वर्षी आम्ही चाललोय सोलापूरला मॅच खेळायला आणि लोकल एकदम टाइम टू टाइम कट टू कट टाइमात आली. मागच्या वर्षी बालाजीला जाताना थोडं लेट झालं होतं, नाही का? यायची यायची आणि दुसरी गाडी यायची, मोठी गाडी यायची. आता आली लोकल, वाट बघते सगळे उभा राहिलेत. बघू लोकलच आहे का. केतन दादा बी येणार आहे, भरपूर जण येणार आहेत. बंकर बी येणार होता पण कॅन्सल झालं टाइमवर. आदर्श किती रन करणार, किती रन करणार उद्या तू? मला चान्स दिला ना. रोहन दिसतोय का बघा, चिंचवड वरूनच बसून आलाय हा. बसलो लोकल मधी दापडी स्टेशन वरून. कॅप बघा दोघांकडे 70-70 कॅप आहे. पप्पे भाऊनी मला गिफ्ट दिली कॅप, आहे का नाही पप्पे भाऊ? किती रन करणार पप्पे भाऊ, काय टार्गेट आहे यावेळेस कसं खेळणार? दोन वर्षानंतर ना चाललो आपण सोलापूरला, तरी 50 नक्की मारणार गेल्यानंतर. आम्हाला पण लय अपेक्षा आहे पप्पे भाऊकडून. सचिन पाटील आहे, चांगली टीम आहे म्हणजे नाही का, जरा ठीकठाक आहे दरवर्षीप्रमाणे. यावर्षी जरा चांगली टीम आहे. बघू काय काय होतंय. आमची बी टीम आहे, आमची बी टीम पण मस्त आहे. जरा बघू आता तिकडे जाऊन कसं होतंय मॅच मध्ये. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पोहोचलो आता आपण पुन्हा स्टेशनवर. बघू शकता गर्दी पाठीमाग. पुन्हा स्टेशनला पोहोचलोय आणि समोर लागली का तीच गाडी आपली सोलापूर एक्सप्रेस. ही ट्रेन आहे आता आपल्याला, चालू आली गाडी आता आमच्यासोबत. हे काका बी काय बोलता काका? काय नाही, शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या खेळासाठी. उद्याच्या खेळासाठी आम्हाला शुभेच्छा दिल्या क्रिकेटला. गाडी एक 2 मिनिटात चालू होईल आणि सोनू आमचा ओपनर बॉलर तर नाही म्हणता येणार पण दिल एखादी ओव्हर, नाही का जमलं तर दिन त्याला ओव्हर. आमचे फुल प्रयत्न आहेत की त्याला ओव्हर भेटावी. केतन दादा आलाय, त्याला आम्ही घरातूनच चल म्हटलं, आला नाही आणि आता इथून आलाय. लय पळत पळत आलाय माहिती का, हे बघा थकलाय. ठीक आहे सोनू, यामधले कोण पाहिजे? तू कॅप्टन झाला तर कोण कोण तू 11 जण काढशील? किप्परच्या पाठीमागे मी थांबणार. हा भाऊच्या नंतर माझा भाऊ, माझा भाऊ म्हणजे मी विकी दादा. मी पण आहे
सोनू ते सोनू पूर्ण करण खेलो बस कोई अल्फाज नहीं है, मुझे माफ कर दे आप लोग सारे, मुझे छुट्टी दे दे, मैं इस दुनिया से छुट्टी। विमल मालिका, अरे कहना क्या चाहते हो? निकलस शॉट एग्जाम पोहोचलो आम्ही सोलापूर स्टेशनला, बरोबर 10:10 झालेत, एकदम टाइम मध्ये पोहोचलोय। रिक्षा करून जायचं आता एरियापर्यंत, लय थंडी आहे इथं, थंडी नाही वाजत, लय पावर आहे, थंडी वाजते का? अजिबात नाही, थोडी पण थंडी नाही सोलापूर मध्ये। सोलापूर स्टेशन आम्ही म्हणजे 2-3 वर्ष अगोदर आलो होतो तेव्हा असं नव्हतं, आता एकदम चेंज झाले बघा तुम्ही। आता इथून आम्ही रिक्षा जीप असं लागलंय, रिक्षातून कुमटा नाका तिथं जाणार, रूम भेटलेत, जेवून झोपून जाणार, उद्या सकाळी 10 मॅच खेळणार आहे, ते डिस्कस करत आहे रिक्षाने जायचं कसं जायचं, किती रुपये घेतात काय, कोणाकोणाला काय काय करायचं ते बघत आहे आता, जरा बघू अजून। सोलापूर स्टेशन तिथूनच रिक्षा भेटली आत्ता यांना, त्यांचं झालं आम्ही जाणार आहे, असं बसायला लागतं बघा रिक्षात, फुल पॅक आहे, पाणी वगैरे बघा। आय लव्ह सोलापूर, काय करत? आय लव्ह सोलापूर, आय लव्ह सोलापूर। रिक्षा भेटली आम्हाला, आम्ही 5 जणच चाललोय, हे 5 जण आहेत आपल्या रिक्षातले, दिसतोय का आता? जाऊ द्या, रिक्षात दिसत नाही, जाता आता पुढे बसून, इथे चालते थोडं पुढे बसायला, आपल्या पुण्यात नाही चालत का बोलता काका? काय नाही, काय नाही ना, बर चला, काका भी बोलले काय नाही, काय नाही। रात्रीचे 2 वाजलेत, जेवलो आत्ता, फिरायला गेलो होतो थोडं बाहेर, फिरून ते झाले, रूमवर आलो, आता खाली मुलं अर्धी झोपलेत 20 जण, आम्ही 5 जण इथं आलोय झोपायला। चिकूदादा भेटलाय, चिकूदादा कराडवरून खेळून आलाय मॅच, ते चिकूदादाचे कंटिन्यू स्टेटस बघत होतो, कराडचा आयकॉन होता, ट्रॉफी दिसती का त्याच्या पाठीमागं, त्याला मॅन ऑफ द सिरीज भेटली आहे। उद्या भेटू परत, नवीन नवीन दिवस, नवीन दिवसाची सुरुवात करू, उद्या नवीन नवीन मुलं येणार आहेत, आपले भरपूर मित्र भेटणार आहेत, चिकूदादा भेटलाय, काय बोलतो चिकूदादा? बऱ्याच दिवसानंतर, खूप वर्षानंतर आलोय, कोरोना काळात काय आम्हाला खेळायला भेटलं नाही, आता 2-3 वर्षानंतर आलोय, बघू आता कसं काय होतंय। गुड मॉर्निंग मित्रांनो, उठलोय आता, सोलापूर मधला दुसरा दिवस आहे, आता आमची पहिली मॅच आहे असं आम्हाला माहिती पडलंय, आवरलंय सगळ्यांनी, बी टीम वाल्यांची पहिली मॅच आहे यांची नाही, आम्ही झालोय रेडी, आमची बी टीम आहे सोलापूर सी सोबत आहे। आता नाश्ता करायचाय, चहा द्यायचाय, तोंड धुतलंय, बघू बाहेर जाऊन भेटतो तुम्हाला नाश्ता करताना। नाश्ता करायला आलो होतो सोलापूरला, ते स्टेडियम पासून थोडं पुढे चालत आलो, आम्हाला सांगितलं नाही का इथल्या त्या मुलांनी, एक नंबर नाश्ता आहे बाबूराव म्हणून, आहे आपल्या पुण्यासारखा आहे, सांबर एक नंबर आहे, सांबर लय भारी वाटलं, ढोसा ते सगळं इथंच रेडी लगेच बनवून देतात, वडे उडीद वडा ते मस्त आहे, चहा ते सगळं चांगलं हॉटेल आहे, कोणाला पण यायचं असेल ना आम्ही आता तिथून सांगेल इथं या म्हणून, चांगलं हॉटेल आहे, आपले फ्रेश होऊन कपडे ते घातले सगळे, आमची म्हणजे आपली इथली बी टीमची आता मॅच आहे, पहिली मॅच, पहिली नाही दुसरी मॅच आहे बी टीमची, तरुण नियोजन चालू आहे, टॉस ते उडून घेणार आहे आता, सोलापूर आणि मिरजची मॅच चालू आहे, त्यांची मॅच झाली की लगेच सगळ्या टीम्सना विनंती आहे की जे टीम आलेली असेल कृपया टेस्टकडे संपर्क, मॅच आता आमची टॉस जिंकलो आम्ही आणि पहिली फिल्डिंग घेतली, आपले मुलं सगळे आहेत इथं, चाललोय फिल्डिंगला आणि त्या सावलीत बसलो होतो, तिथं फ्रेश नाही वाटत म्हणून उन्हात आलोय सगळेजण,
देवाची कृपा, आता बघू एवढे दिवस मेहनत केली, नेट मध्ये प्रॅक्टिस केली, पीडब्ल्यूडीला केली, काय येते काय नाही. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक, दिल बघ दिल, काय सोनू, ऑल द बेस्ट. झाले आता आमची, आम्ही हारलो, बी टीम नाही का दापुडीची बी टीम. आपले मित्र भेटलेत सगळे बोरवलीचे. आम्हाला पण मजा येते, आमची एक टीम बाकी, यांची एकच टीम आली, दोन टीम येतात. आम्ही हरवा जातो इकडे कोल्हापूर. आणि सगळे दोस्त लोक आहेत, दोन वर्षानंतर ना भेटलेत सगळे, लय एन्जॉय चालू. सरांची टीम जिंकली, सरांची टीम लय स्ट्रॉंग आहे. मिरज मिरज टीम बोललं ना, कोणच म्हणजे हे नाही करत, लय स्ट्रॉंग टीम आहे मिरज. आता बघू पुढे अजून काय काय होतंय. पहिली मॅच आम्ही हरलो, त्यामुळे ए टीम चा म्हणजे व्लॉगच काढत नव्हतो. आता ए टीम एक बॉल दोन पाहिजे, शेवटी चालू केलं व्लॉग. बघू आता काय होतंय, एक बॉल दोन आहे. विकी काय होईल, काय नाही चिकल असं वाटतं, आता शिकूया आमचा स्ट्राईकला. बघू आता काय होतंय. लय लय म्हणजे लय घाण परिस्थितीवर मॅच आली. एक बॉल दोन आली, एक बॉल दोन, कुठले कुठे मॅच. अरे तू जाणे काय झाली होती मॅच. ही मॅच जिंकलो शेवटी. पापे भाऊनी वन साइड तीन चक्के मारले, 18 रन झाले. आणि यांना 18 रन करायचे होते. विकीने बॉलिंग टाकली, दोनच रन दिले, ते पण वाईडनी. आणि एक आउट आणि दुसरा परत आउट, ऑल आउट झाली त्यांची टीम. जिंकली शेवटी. आणि अगोदरचा लॉक टाकतो बघा, फक्त लय इंटरेस्टिंग झालंय. दोन बॉल दोन पाहिजे होते. गुड मॉर्निंग, आजचा सोलापूर मधला दुसरा दिवस आहे. सुरुवातीपासून लॉक का नाही काढला असं वाटत होतं. नाशिक टीम आहे, हरल काय होईल काय नाही. पण ते नाशिक टीमला आम्ही का 3 ओव्हर मध्ये 25 रनांवरच थांबवलं. सूर्यदादानी 1 नंबर ओव्हर टाकली. आतापर्यंत सगळ्यात म्हणजे भारी ओव्हर सूर्यदादा, गोल्डन ओव्हर. सच्चा भाऊ आणि विकी तिघांनी 3 ओव्हर टाकून नाही का 25 रनांपर्यंत थांबवलं त्यांना. आणि तुम्हाला आता सांगत होतो पप्या भाऊनी कंटिन्यू 4-4 बाउंड्री मारलेत, 4 फोर मारलेत, 4 बॉल 16 रन झालेत. वाटत नव्हतं आम्ही नाशिक समोर एवढी चांगली कामगिरी करण, पण लय अपेक्षेपेक्षा भारी. आणि सगळ्यात टॉपच्या टीमला हरवतोय, कसं वाटतंय सुरू. आता कॅप्टन येतो टीम, आजची टीमची महत्व अख्ख्या आमच्या मुलांना आहे. आमचे सिनियर लोक पण यावेळेस मॅच बघायला आलेत, ते मॅच बघत आहेत. त्यांना आमच्यावर कॉन्फिडन्स, आम्ही येताना सांगितलं होतं यावेळेस आम्ही काहीतरी करून दाखवू, पण यावेळेस करून दाखवलेलंच आहे आम्ही. आणि त्या मॅच मधनं दिसतंय ते स्वतः बघते. विनायक सर, काय वाटतंय बॅटिंग तर गरज खूप चांगली केली बापूने. 4 बॉलला 4 बाउंड्री मारलेलेत, 27 रन करायचे आहेत. आता 9 रन राहिलेत फक्त जिंकायला, आणि अजून 2 ओव्हर शिल्लक आहे. 2 ओव्हर शिल्लक आहे, 9 रन बाकी. नाशिकची टीम एक आमच्यापासून इथं जवळच बसली. अजून क्रिकेटमध्ये लय लय काय व्हायचं, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं ते आता आम्हाला कळालंय. आम्ही पूर्ण विश्वास सोडून दिला होता, पण शेवटी काय क्रिकेट आहे, जसं खेळ तसं चांगलं आहे ते. बघू पुढे अजून काय काय होते. 4 बॉल 1 रन पाहिजे. पापे भाऊ ऑन स्ट्राईक लाय, बघू काय करतो आता. बॉल पुकलाय, बॅट पासून बॉल लय लांब गेलाय. 3 बॉल 1 आहे. मारणार ना तो अमृत, मारणार ना, मारणार ना, मारल अपेक्षा आहे.
तीन बॉल एक रन आहे झाले दोन एक मिनिट थांब टीव्ही घेऊन जावा नंतर नाही यार आणि जिंकलोय पण अशा टीम सोबत जिंकलोय सगळे डायरेक्ट टॉप टीम टीम सोबत नाशिकच्या टीम सोबत लय कडक झाली मॅच पप्या भाऊनी लय क्वालिटी बॅटिंग केली एक नंबर बाटे कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम आमचे माजी अध्यक्ष आणि आमचे इथले लेजंड प्लेयर ते पण मॅच बघायला आले होते हे बघा. पापे भाऊकडून कलिंगडे पापे भाऊनी मॅच जिंकवली म्हणून चला मॅच हारलो आम्ही सोलापूर बी सोबत मॅच होती मॅच हारलो होती आता लगेच आम्ही 10 मिनिटातून लगेच निघायला घेतलं सगळे मुलं आले स्टेशनवर सोलापूर स्टेशन अर्धे मुलं येत होते अजून गाडीतून हे पण आले आम्ही हारलोय आता आम्ही आमच्या आता दापडीला पीटाऊन शिवाय आम्हाला करमत नाही तिथंच करमणार आहे म्हणून लगेच तुरंत लगेच निघलो 4:30 ची गाडी 4:00 हरलो 4:30 ची गाडी लगेच आहे का ना शॅम्पू चेपिवला चला भेटू आता डायरेक्ट ऑन द वे घरी पी टाऊन सोलापूर वरून घरी चाललोय मगाशी दाखवलं नाही का सोलापूर स्टेशन मॅच हरलो लगेच निघालो आम्ही आम्हाला जागा भेटली बसायला कशी भेटली बघा एकदा फक्त बघा चेक करा नाही का लय डेंजर म्हणजे हाल झालेत नाही का गाडी तर एवढी फुल भरलेली आहे ना लय डेंजर दाखवतो एकदा व्हिडिओ बघा फुल भरलेली गाडी फुल गच्च आपण बघा दिसतोय का आपण बघा या साईडला बी बघा फुल गच्च गाडी आम्हाला भेटली थोडी जागा झोपून चाललो आता भेटू पुन्हा लय घाण परिस्थिती झाली लय कधी खाली उतरायला जागा नाही माहिती का एवढी गच्च भरलेली ट्रेन आहे आम्हाला काय माहिती काय नशीब आम्हाला जागा भेटली ट्रेन मध्ये आग लागली तर सिलेंडरचा वास येते बघ इथे किती गर्दी झाली इथं धावपळ झालेली आहे आम्हाला असं समजलंय की इथं दरवर्षी म्हणजे नाही का ह्या गाडीत होतच राहत कारण इथं काहीतरी जोलजाल होत 100% म्हणून आता धूर सोडतात आम्ही सगळे घाबरलो आम्ही डायरेक्ट ऑन द वे बाहेर निघायच्या तयारीत आहे गर्दी सगळे खाली आले होते गाडी चालू झाली तेव्हा आमच्या जीवात जीव आला नाही तर जाम फाटली होती चालू झाली गाडी अंधारात दिसणार नाही रात्रीची वेळ आहे दूर कसला आला
काय भाऊ धूर इथं असं चोरी बिरी करण्यासाठी बोलले आता हे बघा सगळ्या पब्लिकचं रिएक्शन बघा सगळे घाबरलेत धूर दिसतोय का गाडीत दिसत असं पता भाऊ हे पता भाऊ का आला तीन अरे तो सिलेंडर असतं का गोंधळ झाला विकीन इच्छा इनवडली गाडी थांबली परत गाडी चालू झाली काहीच प्रॉब्लेम कळाला का सगळं की सीन काय झालंय तुम्हाला आता चुकून कोणाचा तरी पाय पडला त्या सिलेंडरवर चला परत बसून घेतले एवढ्या गर्दीच्या गाडीत असं सीन होतं म्हणजे समजून घ्या मॅन ऑफ द सिरीज मजबूत मजबूत काय करू काय नाही समजलं अख्ख्या गाडीतले इकडे तिकडे फिरायला लागले आग लागली म्हणून ट्रेनला भागजाव झालं होतं काय झालं आता नवीन नवीन लग्न झाले मुलगा झाला घाबरलो काय सगळेच घाबरले मी काय म्हणतोय मी तिकडे होतो कॉपऱ्यात डायरेक्ट उडी मारली खाली गेलो डायरेक्ट त्यावर भागजाव बॅग बी सोडली सगळं डायरेक्ट भागजाव ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा काही ना काही नवीन होणार आहे दौंड स्टेशन आलं आता दौंड स्टेशनला असं वाटलं खाली होईल गाडी गर्दी बघा परत आणि यांना जायचंय मुंबईला जायचंय प्रेशर घेऊन बसले सगळ्यांना मुंबईला जायचंय प्रेशर घेऊन बसले जस्ट नाव आताच गाडीतून उतरलो गाडीत गर्दी बघा गाडीत ही गर्दी होती गाडीतली आता उतरलो ही कन्याकुमारी गाडी होती लय गर्दी या गाडीला अरे आम्ही घरी पोहोचलोय या आम्हाला सँडविचचे बसवाले भेटले चला धन्यवाद अशा प्रकारे आम्ही घरी पोहोचलो आमच्याकडून थोड्याफार चुका झाल्या ए टीमच्या बी टीमच्या आम्ही जिंकलो हारलो सगळं झालं आणि शेवटी घरी आलो सगळेजण आलेत व्यवस्थित घरी हे बघा गणपती बाप्पा इथूनच चालू केलं होतं इथंच शेवट करतोय हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद.